राज्य उत्पादन शुल्क पथकाने बार्शी आणि अक्कलकोट रोडवरील दोन ढाब्यांवर छापे टाकून 11 जणांना मुद्देमालासकट अटक केली. राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकाने सोलापूर बार्शी रोडवरील भोगाव गावच्या हद्दीतील हॉटेल गावरान तडका या ठिकाणी छापा टाकून हॉटेल मालक बलभीम शिवाजी तांबे, राहणार अंबिकानगर बाळे याच्यासह मद्यपी ग्राहक सोमनाथ बसवराज चौगुले, अनिल तायप्पा तांबे, नागनाथ रामलिंग कल्याणकर, परमेश्वर चंद्रकांत माने आणि परमेश्वर हरिश्चंद्र शेळके यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिलीलिटर क्षमतेच्या 2 बाटल्या, मॅकडॉईल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिलीलिटर क्षमतेच्या 3 बाटल्या, काचेचे ग्लास, 5 प्लॅस्टिक खुर्च्या असा एकूण 2030 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं अक्कलकोट रोड शांती चौक येथील हॉटेल दीपक या ढाब्यावर छापा टाकून या ठिकाणाहून चंद्रकांत रामण्णा साळुंखे, राहणार रविवार पेठ या हॉटेल मालकासह या ठिकाणी दारू पीत बसलेले 4 मद्यपी ग्राहक संगमेश्वर मल्लय्या राठीमाणी, प्रकाश गणू चव्हाण, चिदानंद अंजनप्पा बिराजदार आणि रमेश धनजू चव्हाण यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्कीची 375 मिलीलिटर क्षमतेची 1 बाटली आणि 180 मिलीलिटर क्षमतेची 1 बाटली, काचेचे ग्लास असा एकूण 540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केला असता न्यायदंडाधिकारी नम्रता बिरादार यांनी तात्काळ निकाल देत दोन्ही ढाबा चालकांना प्रत्येकी 25,000 रुपये आणि मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 2,000 रुपये असा एकूण 68,000 रुपयांचा दंड ठोठावला. याबाबत अधिक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली. रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर व भोगाव येथे ढाब्यांवर धाडी टाकून त्या ठिकाणाहून 2 धावाचालक व 9 मद्यपी ग्राहक यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविलेला आहे. पहिली कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ब विभागाचे श्री सदानंद मस्करे यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर बार्शी रोड भोगाव येथील हॉटेल गावराम तडका या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी मद्यपी ग्राहक दारू पीत असलेले बसून आढळल्याने त्यांनी बलभीम शिवाजी तांबे हॉटेल मालक याला अटक केली. तसेच त्याच्यासोबत इतर 5 मद्यपी ग्राहकांना अटक केली. तसेच दुसऱ्या एका कारवाईत अक्कलकोट रोड येथील शांती चौक येथील हॉटेल दीपकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी धाड टाकून हॉटेल मालक चंद्रकांत रामण्णा साळुंखे याच्यासह 4 मद्यपी ग्राहकांना अटक केलेली आहे. सदर कारवाईत इम्पेरियल ब्लू व्हिस्की, मॅकडॉनल्ड नंबर 1 व्हिस्की याच्या 180 मिली क्षमतेच्या दारूच्या बाटल्या व रिकामे ग्लास तसेच प्लास्टिक खुर्च्या इत्यादी साहित्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त अनिल चास्कर, अधीक्षक नितीन धार्मिक, उपाधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, सुनील पाटील, उषा किरण मिसाळ, गणेश उंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान प्रियांका कुटे, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट, प्रकाश सावंत, वाहनचालक रशीद शेख आणि मारुती जडगे यांच्या पथकानं पार पाडली.